शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व करता का ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे आणि तुम्हाला कळलंच असेल मागच्या बजेटमध्ये त्यांना मागच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे एक हजार कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं विश्वासघाताने सरकार गेल्यामुळं त्यांना त्याच्यावरती कारवाई करता आली नाही पण या सरकारनं एक रुपयासुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामध्ये जो झाला होता बजेटमध्ये तो त्यांनी दिलेला नाही त्यामध्ये पाच वस्तिगृह आहेत विद्यार्थ्यांच्या फीज आहेत यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला निर्णय आहे ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय आहे असे अनेक निर्णय आहेत त्याच्यावरती एक रुपयाचं बजेट ते धरू शकले नाहीत त्यामुळं आता जेव्हा विधानसभेचं विधान परिषदेचं अधिवेशन चालू होईल त्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला बोलावं लागेल राज्य सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे मला राज्य सरकारला निवेदन करायचं आहे आमची केस कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही का वकील दिले नाहीत त्यांची फी का तुम्ही देत नाही त्याच्यावरती का मिटिंग होत नाही आमचे तिथे प्रतिनिधी कमी आहेत म्हणून तुम्ही डावलता राज्यात दोन नंबर असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर ज्यांचे छोटे छोटे समूह आहेत छोटे छोटे समाज आहेत ज्यांचं लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये नाहीत त्या लोकांची काय अवस्था यांनी या साठ सत्तर वर्षात करून ठेवली आहे ही आता सांगायला दुसऱ्या लोकांची ज्योतिषाची गरज नाही कारण गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना राज राजकारणामध्ये माननीय शरदचंद्र पवारसाहेबांची भूमिका आता कळायला लागलेली आहे त्यामुळं येत्या अधिवेशनाच्या वेळेस ही कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याच्या नंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत याची राज्य सरकारनं दखल घ्यावी